नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर किरण रामराव बोरकर असिस्टंट प्रोफेसर इन आर एम जी कॉलेज सावली आज आपण आपल्या ब्रिज कोर्समधील जनरल कॅरेक्टर ऑफ मोलुस्का या विषयावर चर्चा करणार आहोत मग फायलम मोलुस्का हा कुठल्या ग्रुपमध्ये येतो हे आपल्याला माहीतच आहे कुठल्या ग्रुपमध्ये येतो नॉन कॉर्डेट्स या ग्रुपमध्ये येतो आणि फायलन मोलुस्काचे आपण जनरल कॅरेक्टर बघणार आहोत त्यातला पहिला जो कॅरेक्टर आहे दे आर मोस्टली फाउंड इन मराईन अँड फ्रेश वॉटर एक तर हा आपल्याला मराईन म्हणजेच सी वॉटरमध्ये दिसेल किंवा फ्रेश वॉटर म्हणजेच काय की पॉन्ड वॉटर रिवर वॉटर स्ट्रीम वॉटर ऑल these आर द फ्रेश वॉटर ओके व्हेरी व्हेरी फ्यू ऑर टेरेस्ट्रियल अँड फाऊंड इन मॉइस्ट सॉईल यातले जनरली तर आपल्याला ॲक्वॅटिकच दिसतील पण फार थोडे काही कसे दिसतील आपल्याला टेरेस्ट्रियल म्हणजेच जमिनीवर द एक्झिबिट ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन्स याच्यामध्ये सुद्धा organ system level of organization दिसेल आपल्याला अँड द बॉडी हॅज अ कॅविटी म्हणजे तिथे सिलोम असेल बॉडी इज डिवायडेड इन टू हेड विसरल मास मस्क्युलर फूट अँड मेंटल त्याची जी बॉडी आहे त्याच्या बॉडीची जर डिव्हिजन केली तर आपल्याला वेगवेगळे पार्ट दिसतील एक हेड दुसरा विसरल मास तिसरा मस्क्युलर फूट आणि चौथा आहे मेंटल द हेड कंप्रायजेस ऑफ टेंटॅकल अँड कंपाऊंड आहे आणि याचा जो हेड असतो डोकं जे असतं त्याच्यामध्ये आपल्याला काय कंप्राईज झालेलं दिसेल टेंटॅकल आणि कंपाऊंड आईज द बॉडी इज कवर्ड बाय अ कॅल्कॅरियस शेल आणि याची जी बॉडी आहे ती कशाने कवर असेल कॅल्कॅरियस शेलनी कवर असेल ठीक आहे म्हणजे कॅल्शियमची कवर असतो त्याच्यावरती अँड मेंटल फुट हेल्प इन लोकोमोशन आणि याच्या नॉट अ मेंटल मस्क्युलर जे फूड असतात ते कशासाठी मदत होते हेल्प इन लोकोमोशन मुवमेंटसाठी त्याची मदत होते मस्क्युलर फूडची ठीक आहे well अँड दे हॅ अ वेल डेव्हलप डायजेस्टिव्ह सिस्टीम त्याच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम वेल डेव्हलप असेल अँड द रॅड्युला इज अ रॅस्पिंग ऑर्गन फॉर द फिडिंग आणि रॅड्युला जो असतो तो फिडिंगसाठी खूप महत्त्वाचा असतो ओके अँड द रेस्पायरल थ्रू द जनरल बॉडी सर्फेस गिल्स ऑर पल्मोनरी सॅक आणि याच्यामध्ये रेस्पिरेशन कशा कशा थ्रू होतं थ्रू द बॉडी सरफेस थ्रू द गिल अँड थ्रू द पल्मोनरी सॅक्स या एवढ्या पार्ट थ्रू त्याच्यामध्ये रेस्पिरेशन होत असतं द बॉडी सर्क्युलेट थ्रू द ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम आणि याच्यामध्ये कुठली ओप सर्क्युलेटरी सिस्टीम आहे तर ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम असते या मोलुस्कामधील ऑर्गॅनिझममध्ये अँड दे हॅव अ पेअर ऑफ मेटॅनेफ्रिडिया दॅट हेल्प इन एक्सक्रिशन म्हणजेच वेस्ट मटेरियल बाहेर काढायसाठी एक्सक्रिशन प्रोसेस थ्रू जर काही असेल कुठलं ऑर्गन असतं त्याच्यामध्ये एक्सक्रिशनसाठी पेअर ऑफ मेटॅनेफ्रिडिया अँड द नर्वस सिस्टीम कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ पेअर ऑफ गँग्लिऑन अँड नर्वस याच्यामध्ये जी नर्वस सिस्टीम असते त्या ती कशापासून वाढलेली असते तर गँगलिओनपासनं आणि नर्वपासनं वाढलेली असते ठीक आहे अँड द टेन्टॅकल आईज ऑस्प्रॅडियम स्ट्रॅटोसिस्ट ॲक्ट ॲज अ सेन्सरी ऑर्गन ह्याच्यामध्ये जे सेन्सरी ऑर्गन्स असतात ते कुठले कुठले आहे टेंटॅकल्स आईज आणि ऑस्प्रॅडियम आणि स्टॅटोस्टिक हे सगळे काय सेन्सरी ऑर्गन्स आहेत अँड द सेक्सेस ऑर सेपरेट इन मोस्ट ऑफ द मोलूज बट सम स्पिसिज ऑर हर्मॅप्रोडाईट म्हणजे सेक्सेस तर वेगवेगळे असतात पण काही काही स्पिसिजमध्ये मात्र आपल्याला ती स्पेसीस कसे दिसेल हर्मॅप्रोडाईट म्हणजे काय की दोन्ही जे सेक्स ऑर्गन आहेत ते एकाच ऑर्गॅनिझममध्ये दिसेल अँड फर्टिलायझेशन मे बी एक्सटर्नल ऑर इंटरनल याच्यामध्ये फर्टिलायझेशन एक तर एक्स्टर्नल दिसेल किंवा इंटरनल दिसेल अँड दे ऑर जनरली ओवी पॅरस विथ इनडायरेक्ट डेव्हलपमेंट आणि ते जनरली ओवी पॅरस ओवीपेरस म्हणजे काय की देट एग जे अंडे देतात हां आणि त्याला काय म्हणतो आपण ओवी पॅरस ओके आणि याच्यामध्ये विथ इनडायरेक्ट डेव्हलपमेंट अँड डेव्हलपमेंटसुद्धा कशी असते इनडायरेक्ट असते तुम्ही आत एक्झाम्पल बघू शकता बघा एक्झाम्पल काय आपल्याला पायला आहे परत क्लास सिफालपोडा आहे परत ऑक्टोपस आहे सगळे कशाचे एक्झाम्पल्स आहेत फायलम मोलुस्काचे आज आपण हे सगळे जनरल कॅरेक्टर बघितले आहेत मोलुस्काचे आणि काही एक्झाम्पल्स बघितलेत थँक यू